नमस्कार, मी स्नेहल मुकाशी, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. मित्रमंडळी, वेगवेगळ्या ग्रुपच्या संगतीनं सोसायट्यांच्या गच्चीवर, हॉटेलात, रिसॉर्ट मॉल, फार्म हाऊसवर नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019 स्वागत करण्यात आलं. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशांमध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतिषबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. आनंदाची झिंग, उत्साहाला आलेले फसफसते उधाण आणि सर्वत्र सुरू असलेल्या जल्लोषात पहाटेपर्यंत अनेकांनी धिंगाणा घातला. मध्यरात्री 12 ठोक्याला झालेली आतिषबाजी, फटाक्यांचे आवाज, चर्चमधील बेल, गाड्यांचे हॉर्न, रस्तोरस्ती फिरणाऱ्या समुद्रकिनारी गर्दी केलेल्या जमावांनी केलेला चित्कार, यातूनच नववर्षाच्या आगमनाची चाहूल लागली आणि सुरू झाला शुभेच्छांचा वर्षाव. नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रात्रभर पार्टीचे प्लॅन हॉटेल पबमध्ये केले होते, त्यामुळे सर्वत्र गर्दी होती. मुंबईत मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, नरीमन पॉइंट, वांद्रे सी लिंक, वरळी सी लिंक, गेटवे ऑफ इंडिया यासह संजय राष्ट्रीय गांधी उद्यानाकडेही मोठ्या प्रमाणात नागरिक वळले होते. काहींनी नवीन वर्ष सुखाचे जावे यासाठी मंदिरात रांगा लावल्या, त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर, मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर आदी मुंबईतील प्रसिद्ध मंदिरात गर्दी होती. सध्या सर्वत्र बोचऱ्या थंडीचं वातावरण आहे, त्यात नागरिक मनसोक्त आनंदात रमून गेले. मुंबईतील प्रत्येक चौपाटीवर नागरिकांनी सेलिब्रेशन केलं. सरत्या वर्षाचा सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईसह इतर शहरांमधून नागरिक मुंबईच्या चौपाटीवर फिरायला आले होते. नववर्षानिमित्त वेलकम 2019, गुड बाय 2018 अशा आशयाचे केकही तयार केले होते. याबरोबर जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत होता. टोंगा आयलंडने सर्वात आधी नवीन वर्षाचं स्वागत केलं, त्यानंतर न्यूझीलंडमध्ये नववर्षाचेही स्वागत करण्यात आले. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिया, जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019 स्वागत करण्यात आलं. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतिषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नववर्षात सर्वांना सुख, समृद्धी, सुदृढ आरोग्य लाभो अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे दिल्या. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.